नमस्कार मित्रांनो ऑनलाईन अकॅडमीमध्ये स सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहीत आहे आपण गेल्या वर्षी टी ए आय टी या परीक्षेसाठी आपण सर्व पेपर सिरीज चालू केली होती जे सर्वांना फायदेशीर झालेले आहे आणि त्याच बेसिसवर आपण महाराष्ट्राची टी ई टी आणि केंद्राची सी टी ई टी ही जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे त्यासाठी आता आपण आजपासून सर्व पेपर सिरीज चालू केलेली आहे आणि ही सर्व पेपर सिरीज जी आहे ते एकदम मग सिलेबसनुसार होणार आहे या पेपरमध्ये आपण बघा बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण आणि सामान्य अध्ययन या यातील प्रश्नांचा आपण समावेश करणार आहोत या सिरीजचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा हो, आ, फायदा होणार आहे तर आपली ही जी सिरीज आहे ती आजपासून चालू होणार आहे एक तर मी रोज टाकायचा प्रयत्न करेल प्रश्नपत्रिका किंवा एक द एक दिवस तरी यामध्ये होऊ शकतो तर मित्रांनो आपण वेळ ना वाया घालवता तर आजच्या या सिरीजचा पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू तर पहिला प्रश्न असा आहे बघा बघा इथं काय त्याला चित्रांचे अध्यापनातील महत्त्व या बाबतीत योग्य विधान कोणते आहे बघा इथं काय म्हणले चित्रांचे अध्यापन करत असताना तर त्याचे आपल्याला महत्त्व सांगायचे आहे तर यासाठी ते चार पर्याय दिलेत बघा काय काय दिलं चित्राद्वारे रोचकता निर्माण होते हे वाक्य बरोबर आहे चित्राद्वारे ऐतिहासिक संबंध स्पष्ट करता येतो हे सुद्धा बरोबर आहे त्याच्यानंतर वर्गातील कंटाळवाने शाब्दिक वर्णन टाळता येते तर हे सुद्धा वाक्य बरोबर आहे तर योग्य विधान कोणते तर या चारही सुद्धा योग्य पर्याय आहेत तर पुढचा प्रश्न पाहू आपण तर पाहू शकता इथं पुढचा प्रश्न काय दिलेला आहे अध्यापनाची यशस्वीता ही प्रश्न विचारण्याच्या कौशल्यावर अवलंबून असते असे प्रतिपादन कोणी केले तर इथं एकाचं स्टेटमेंट दिलेलं आहे बघा इथं वाक्य काय आहे अध्यापनाची ही जी यशस्वीता आहे ही प्रश्न विचारण्याच्या कौशल्यावर अवलंबून असते असे मत कोणाचे आहे किंवा असे प्रतिपादित कोणी केलेले आहे तर यासाठी इथं चार पर्याय आपल्याला दिलेली आहेत तर योग्य पर्याय उतरे तर पर्याय क्रमांक एक उतरे करेल डब्ल्यू सी बागले डब्ल्यू सी बागले यांनी हे वर मर वरचं मत मांडलेलं आहे पुढचा प्रश्न आहे थ्री फेसेस ऑफ इंटेलेक्ट हा प्रबंध कोणी लिहिला बघा येत्या प्रबंधाचं नाव दिले थ्री फेसेस ऑफ इंटेलेक्ट हा प्रबंध खालीलपैकी कोणत्या रायटरने लिहिलेला आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन गिलफर्ड गिलफर्ड याने थ्री फेसेस ऑफ इंटेलेक्ट हा प्रबंध लिहिला आहे पुढचा प्रश्न पाहू आपण तर बघा गिल्फर्ड यांनी त्यांच्या उपपतीद्वारे बुद्धीचे किती घटक दाखवून दिले बघा गिल्फर्ड यांनी त्यांच्या उपपतीद्वारे बुद्धीचे किती घटक दाखवून दिलेले आहेत तर बुद्धीचे त्यांनी किती घटकामध्ये वर्ण केलेलं आहे तर यासाठी चार पर्याय दिलेत बघा तर योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन एकशे वीस घटक त्यांनी बुद्धीचे घटक दाखवून दिलेले आहेत पुढचा प्रश्न पाहू आपण द्विघटक सिद्धांत टिंबटिंब यांनी मांडला बघायचं काय म्हणले द्विघटक हा जो सिद्धांत आहे तर तो खालीलपैकी कोणी मांडला तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक एक उत्तर योग्य राहील स्पीयरमन यांनी स्पीयरमन यांनी द्विघटक सिद्धांत मांडलेला आहे पुढचा प्रश्न पाहू आपण आपल्याला जसे अपेक्षित असते तसे घडणार असे ग्रहित धरून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याला कोणता विचार म्हणतात बघायचं काय म्हणले आपल्याला जसे अपेक्षित असते तसे घडणार असे ग्रहित धरून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याला कोणता विचार म्हणतात तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन याला म्हणतात इच्छानुगामी विचार काय म्हणतात याला इच्छानुगामी विचार असे म्हटले जाते पुढचा प्रश्न पाहू आपण तर पुढचा प्रश्न असा आहे की फ्रॉइड यांनी अनेक व्यक्तीचे मनोविश्लेषण करून विस्मरणाचा हा सिद्धांत मांडला आहे तर बघा इथं मित्रांनो काय म्हणले फ्रायड यांनी अनेक व्यक्तीचे व मनोविश्लेषण करून विस्मरणाचा कोणता सिद्धांत मांडला आहे हा प्रश्न इथं आहे तर यासाठी इथं चार पर्याय दिलेत बघा तर योग्य पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार विस्मरणाचा दमन सिद्धांत मांडला आहे कोणता सिद्धांत दमन सिद्धांत मांडला आहे पुढचा प्रश्न तर टिंबटिंब ही अवधनाची जननी आहे बघा अवधनाची जननी कोणती आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन उत्तर योग्यल अभिरुची अभिरुची ही अवधानाची जननी आहे अभिरुची ही अवधानाची जननी आहे पुढचा प्रश्न आहे आपल्याला माग मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे गुणदोष संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला टिंबटिंब असे म्हणतात बघा मागच्या पिढीकडून पुढच्या जनरेशनकडे पिढीकडे गुणदोष संक्रमित होणाऱ्या प्रक्रियेला काय म्हटले जाते तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक एक अनुवांशिकता म्हटले जाते अनुवांशिकता म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे आपल्याला खालीलपैकी चुकीचे वाक्य ओळखा खालीलपैकी चुकीचे वाक्य ओळखायचे आपल्याला चुकीचं म्हणलं ध्यानात ठेवा तर इथं बघा उत्तर काय येतं पर्याय क्रमांक चार बघा एक मिनिट वाक्य काय बघू अगोदर वाढ म्हणजे व्यक्तीतील परिणामकारक बदल होय हे बघा मित्रांनो हे एक वाक्य महत्त्वाचे ध्यानात ठेवा वाढ म्हणजे व्यक्तीतील परिणामकारक बदल होय हे ध्यानात ठेवा वाक्य हे वाक्य महत्त्वाचे आहेत या वाक्यावर सुद्धा एक एक प्रश्न होऊ शकतो निर्माण आणि दुसरं वाक्य काय बघा पहिलं वाक्य बरोबर आहे म्हणजे चुकीचं वाक्य नाही दुसरं वाक्य काय म्हणलं विकास म्हणजे गुणात्मक बदल होय बघा विकास म्हणजे गुणात्मक बदल होय हे वाक्य बरोबर आहे त्याच्यानंतर विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे तर यासाठी बघा चुकीचं कोणतं वाक्य आहे का नाही तर वरीलपैकी एकही वाक्य चुकीचं नाही पुढचा प्रश्न तर मित्रांनो आता दहा प्रश्न आपले बालमानशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे झालेले तर आता आपण घेणार आहोत मराठी व्याकरणावरील प्रश्न त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण येईल त्याच्यानंतर सामान्य अध्ययन तर बघा इथं पहिला प्रश्न काय आहे पानो पाणी अमृत शिंपित उषा हस्ते बघा पानोपानी अमृत शिंपित उषा हस्ते यामधील आलेला काव्यरस ओळखायचा आपल्याला तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक एक शांत काव्यरस आलेला आहे पुढचा प्रश्न खोदा ई या शब्दाला कोणता प्रत्यय लागला आहे। तर बघा इथे एक शब्द दिलेला आहे खोदा ई तर या शब्दाला प्रत्यय कोणता लागला आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन आ ई बघा खोदा ई ई राईट पुढचा प्रश्न वाक्याचा प्रकार ओळखा वाक्य दिले बघा इथं त्याचा प्रकार सांगायचं आहे मराठी भाषा गुदमर्ती आहे मराठी भाषा गुदमर्ती आहे हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन केवल वाक्य आहे कोणतं वाक्य आहे केवल वाक्य आहे पुढचा प्रश्न टोळ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे तर टोळ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगायचे आहे स्त्रीलिंगी रूप कोणता आहे तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन टोळच ठीक आहे टोळ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सुद्धा टोळच आहे पुढचा प्रश्न पाहू आपण श्वेताचे नाक प्रमाणे सुंदर आहे या वाक्यात नाक हे टिंब टिंब आहे बघा श्वेताचे नाक हे प्रमाणे सुंदर आहे याच्यामध्ये नाक हे काय आहे तर याचं या 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 योग्य उत्तर इथं बघा पर्याय उपमेय आहे काय आहे उपमेय आहे पुढचा प्रश्न गुलामगिरी या शब्दाचा प्रकार ओळखा गुलामगिरी या शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर यासाठी योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक एक भाववाचक नाम कोणतं नाम आहे भाववाचक नाम पुढचा प्रश्न जरी आंधळी मी तुला पाहते यामध्ये आलेला अलंकार ओळखा बघा वाक्य दिले जरी आंधळी मी तुला पाहते आलेला अलंकार आपल्याला सांगायचा आहे तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन विरोधाभास अलंकार कोणता आहे विरोधाभास अलंकार आहे पुढचा प्रश्न तर पुढचा प्रश्न बघा मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत बघायचं का मला स्वरादीची संख्या किती आहे तर कोणती आहेत उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन दोनच आहेत बघा अम आणि आहा पुढचा प्रश्न पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखायचे संकेतार्थी वाक्याचा पर्याय संके आपल्याला सांगायचा आहे तर यासाठी बघा इथे चार पर्याय दिलेत योग्य उत्तर कोणता असणार आहे बघा उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन बघा दोन बघा उद्या पाऊस आला तर शाळेला सुट्टी होईल बघा संकेतार्थी वाक्य आहे उद्याच्या अगोदर मी जर लावलो असतो तर तुम्हाला लवकर क्लिक झालं असतं जर उद्या पाऊस आला तर शाळेला सुट्टी होईल ठीक आहे जर तरचे वाक्य असतात बघा संकेतार्थी पुढचा प्रश्न वाक्यातील आधोरेखित क्रियापदाचा प्रकार का वाक्य बघा काय दिले चेंडू सीमारेषेबाहेर जाऊन स्थिरावला चेंडू बाहेर जाऊन स्थिरावाला तर याच्यामध्ये योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक तीन साधित क्रियापद काय येतं साधित क्रियापद पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आता इंग्रजी व्याकरणावरील काही है प्रश्न आहेत तर बघा इथून काय आहे वी रिसेंटली टू आवर न्यू बंगलो बघा इथं काय म्हले फिल इन द ब्लँक आहे वाक्य दिले वी रिसेंटली टू आवर न्यू बंगलो तर यासाठी योग्य उत्तर बघा रिसेंटली इथं वापरले तुमचे इथे बघा रिसेंटली प्रेझेंट परफेक्टेन्समध्ये तर बघा इथं काय दिलं तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन उत्तर योग्य राहिलेला वी हॅव बघा वी हॅव शिफ वी हॅव रिसेंटली शिफ्टेड टू आवर न्यू बंगलो पुढचा प्रश्न पाहू आपण अ कम्प्युटर इज एन इलेक्ट्रिक डिव्हाइस विच इन्फॉर्मेशन बघा इथं काय म्हणले पुन्हा फिल इन द ब्लँक्स आहे अ कम्प्युटर इज एन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच इन्फॉर्मेशन राईट वी हॅव टू यूज करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब राईट right? आपल्याला इथे क्रियापदाचं योग्य रूप टाकायचं right? आहे तर याचं योग्य उत्तर येतं बघा परिक्रमांक एक स्टोअर्स राईट अ कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच स्टोअर्स इन्फॉर्मेशन पुढचा प्रश्न आहे बघा वन हू नोज एवरीथिंग वन हू नोज एवरीथिंग वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे वन हू नोज एवरीथिंग ज्याला सर्व काय माहीत आहे तर यासाठी आपल्याला एक शब्द सांगायचं आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक तीन ऑमनिसाइंट याचे बाजू बाकीचे अर्थ दिले आहेत बघा इथं पाहू शकता पण योग्य उत्तर काय आपलं ऑमनी साइंट म्हणजेच काय वन नोज एव्हरीथिंग पुढचा प्रश्न पाहू आपण आय बॉट अ न्यू शर्ट लास्ट वीक बघा वाक्य काय दिले आय बॉट अ न्यू शर्ट लास्ट वीक याचं काय करायचं आपल्याला चेंज द व्हॉइस राईट द सेंटेन्स इज गिव्हन हिअर द सेंटेन्स इज इन ॲक्टिव्ह व्हॉइस राईट वी हॅव टू कन्वर्ट इट इन टू पॅसिव्ह व्हॉइस देर आर फोर ऑप्शन्स राईट विच कॅन बी करेक्ट बघा इथं चार पर्याय दिलेले आहेत तर योग्य पर्याय काय असणार हे आपल्याला सांगायचं आहे योग्य पर्याय उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन लास्ट वीक लास्ट वीक अ न्यू शर्ट वॉज बॉट बाय मी लास्ट वीक अ न्यू शर्ट वॉज बॉट बाय मी आता बघा वाक्य कोणत्या काळामध्ये आहे बघा वाक्य सिम्पल पास्ट टेन्समध्ये आहे तर पी व्ही करताना आपल्याला वॉजची मह मदत घ्यावी लागते एच व्ही म्हणून राईट आणि वाक्याची सुरुवात कशाने होणार आहे ऑब्जेक्टनं होणार आहे अ न्यू शर्ट त्याच्यानंतर वॉज घेतलं आणि क्रियापदाचं तिसरं रूप येतं बॉट त्याच्यानंतर आय कशामध्ये जाणार आहे इथं आलेलं आय तर कन्वर्ट होणार आहे ते मीमध्ये पुढचा प्रश्न पाहू आपण फाइंड द करेक्ट स्पेल्ट वर्ड करेक्टली स्पेल्ट वर्ड आहे चार चारपर्यंत बघा कॅसेटची स्पेलिंग आहे तर योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक चार सी ए डब्ल्यू एस ई डबल टी ई सी ए डबल एस ई डबल टी ई कॅसेट बघा समोरचा प्रश्न काय दिला आहे द अँटॉनिम ऑफ द गिवन वर्ड अँटॉनिम म्हणजेच काय अपोजिट शब्द दिलेल्या शब्दाचा अपोजिट सांगायचे शब्द काय रॅपिडली रॅपिडली म्हणजेच काय जोराने तर बघा इथं पहिलाच पर्याय उत्तर आहे स्लोली हळूवारपणे स्लोली पुढचा प्रश्न आउट ऑफ फोर ऑप्शन्स आयडेंटिफाय द इन डायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स द सेंटेन्स इज गिवन हिअर द सेंटेन्स इज इन डायरेक्ट स्पीच राईट बघा वाक्य काय दिलं इथं शी सेड टू हिम वाय डोंट यू गो टुडे है। तरहे ला शी सेट टू हिम वाय डोंट यू गो टुडे तर हे डायरेक्ट स्पीचमध्ये वाक्य आहे तर याचं आपल्याला इनडायरेक्ट करायचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन उत्तर येतं शी आस्ट हिम सेड टू कशामध्ये कन्वर्ट होणार आहे आस्ट हिम राईट व्हाय आपल्याला कनेक्टर म्हणून व्हाय घ्या घ्यायचं आहे आणि इथं जे इन्व्हर्टेड कॉमा ऑ कॉम आले ते आपल्याला कट करावं लागेल त्याच्यानंतर बघा हे वाक्य आहे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये तर आपल्याला सिम्पल पासमध्ये टाकावं लागतं डोंटचं डिड नॉट होणार आहे राईट शी किम व्हाय डीड नॉट व्हाय डिडंट गो दॅट डे टुडे च कशामध्ये कन्वर्ट होणार आहे दॅट डे मध्ये पुढचा प्रश्न आय न्यूज पेपर सिन्स मॉर्निंग बघा इथं काय येते बघा येते सिन्स नावाचा शब्द दिला आपल्याला तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन आय हॅव बीन ओके आय हॅव बीन इथं ना एक रीडिंग नावाचं क्रियापट टाका ठीक आहे रीडिंग येतं इथं आय हॅव बिन रीडिंग न्यूज पेपर सिन्स मॉर्निंग आय हॅव बिन रीडिंग न्यूजपेपर ठीक आहे इथं रीडिंग घ्या रीडिंग न्यूजपेपर सिन्स मॉर्निंग पुढचा प्रश्न ही टॉटस इन स्कूल चेंज द व्हॉइस बघा इथं पुन्हा चेंज द व्हॉइस वाक्य दिली ही टॉटस इन स्कूल चेंज द वॉईस पुन्हा सिम्पल पास्टमध्येच आहे राईट इथं ऑब्जेक्ट कोणता आहे आपल्याला अस आहे राईट अस नावाचा ऑब्जेक्ट आहे तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक एक वी आर टॉट सॉरी वी व्ही आर टॉट बाय हिम इन स्कूल अस कशामध्ये जाणार आहे वी वीमध्ये जातं आणि ही जाणार आहे आपले हिममध्ये पुढचा प्रश्न पाहू आपण आउट ऑफ फोर ऑप्शन्स चूज द करेक्ट इन डायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स पुन्हा इनडायरेक्ट आहे बघा इथं काय दिले माय फादर सेड आय एम कुकिंग डिनर राईट तर याचा आपल्याला काय करायचं आहे इनडायरेक्टमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन आहे बघा माय फादर सेड दॅट आता इथे दॅट कसं काय घेतलं आहे कारण की वाक्य स्टेटमेंट आहे क्वेश्चन वगैरे काही नाही त्याच्यामुळे आपल्याला कॉमा इनोटेड कॉमामधून काढून आपल्याला दॅट घ्यायचे अँड ही वॉज वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस आहे याचा आपल्याला पास कंटिन्युअस करायचं ही वॉज कुकिंग डिनर पुढचा प्रश्न मित्रांनो सामान्य अधीन हे सेक्शन चालू केलेले आहे आपण बघा येतं काय झालं कादवा नदी ही टिंबटिंब या नदीची उपनदी आहे कादवा जी नदी आहे तर ही जी नदी आहे ती कोणत्या नदीची उपनदी आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक चार गोदावरी नदीची उपनदी आहे पुढचा प्रश्न रक्ताच्या कर्करोगासाठी कोणती संज्ञा लागू होते रक्ताच्या कर्करोगासाठी कोणती संज्ञा लागू होते तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन ल्युकेमिया म्हणजेच का रक्ताचा कर्करोग होतो पुढचा प्रश्न युनिसेफ ही संस्था कशाशी संबंधित आहे बघा युनिसेफ ही कशाशी संबंधित आहे तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन लहान मुलांशी संबंधित आहे पुढचा प्रश्न मुलींना पदवीपर्यंतचे मोफत शिक्षण देणारे टिंब टिंब पहिले राज्य आहे मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे पहिले राज्य कोणते आहे तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन आहे उत्तर पर्यायक्रमांक तीन आहे बघा तेलंगणा तेलंगणा पुढचा प्रश्न आहे आपल्याला नोबेल पारिश तर तो पारितोषिकाच्या टिंबटिंबा भारतातील पहिल्या महिला मानकर आहेत बघा नोबेल पारितोषिक मिळणारे भारतातील पहिली स्त्री कोणती आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक चार मदर तेरेसा या पहिल्या स्त्री आहेत ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं पुढचा प्रश्न अन्न पदार्थाची ऊर्जा खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजली जाते अन्न पदार्थाची ऊर्जा खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये आहे मोजले जाते उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक एक उत्तर योग्य रेल्याचं कॅलरीज मध्ये मोजली जाते कॅलरीजमध्ये मोजली जाते पुढचा प्रश्न हायड्रोजन सल्फाइड हा टिंबटिंब आहे हायड्रोजन सल्फाइड हा काय आहे चार पर्याय दिलेत बघा उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन क्षपणक आहे काय आहे क्षपणक आहे पुढचा प्रश्न तर पुढचा प्रश्न असा की जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे स्थित आहे बघा जागतिक बँक वर्ल्ड बँक ही कुठे आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन वॉशिंग्टन इथे या बँकेचे मुख्यालय आहे पुढचा प्रश्न तर मित्रांनो आता उत्तरे देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे चाळीसवा प्रश्न आहे तुमच्यासाठी बघा प्रश्न काय आहे अभिनव भारत ही या संघटनेची स्थापना कोणी केली अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली चार पर्याय दिलेले आहेत बघा पहिला पर्याय आहे विदा सावरकर दुसरा लाला लजपत राय तिसरा गोगा आगरकर आणि चौथो लोकमान्य टिळक जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण टी ई टी आणि सी टी एटसाठी आपण सरा पेपर आज आपण पहिला घेतलेला आहे नक्कीच तुम्हाला जर काही ॲडमिशन करायचं असेल तर तुम्ही ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि तुम्हाला सरा पेपर कसा वाटला आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढे पेपरसोबत धन्यवाद